नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सहा पॉईंट सहा क्षेत्रफळ या उपघटकातील स्तर एक मधील काही नमुना उदाहरणे समजावून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिलं उदाहरण आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ किती अतिशय सोपं उदाहरण आहे कंसात दिलेलं आहे सर्व चौरस हे एक सेमी एक चौरस सेमीचे आहेत म्हणजे आपल्याला फक्त चौरसांची संख्या मोजायची आहे आडवे चौरस आहे चार आणि उभे आहेत तीन यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाहिलेलं ला आहे लांबी गुणिले रुंदी लांबी आहे चार रुंदी आहे तीन म्हणजे चार गुणिले तीन जर केलं तर चार गुणिले तीन किती येणार उत्तर बारा चौरस सेमी झालं फक्त चौरसच तर मोजायचे आहेत लहान लहान आणि ते एकूण किती आले तर बारा क्षेत्रफळ काढणं म्हणजे लहान एक सेंटीमीटरचे चौरस मोजणे पाहूया उत्तर बरोबर आहे का बरोबर आहे दुसरा प्रश्न पाहूया खालील आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ किती आत्तासारखाच प्रश्न आहे परंतु ही आकृती आयताची किंवा चौरसाचीही नाही मग सरळ काय करायचं लहान लहान एक एक सेंटीमीटरचे किती चौरस आहेत मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा निघाल उत्तर सहा चौरस सेमी बरोबर आहे तिसरा प्रश्न पाहूया खालील आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ किती हे काढूया आता मात्र मुलं कारण मध्ये काही भाग जो आहे तो रिकामा ठेवलेला आहे तर लक्षात घ्या जेव्हा ही बंदिस्त आकृती दिलेली असेल तर इथं आपल्याला फसवण्यासाठी ती रिकामी जागा ठेवलेली आहे प्रत्यक्षात तिथेही आपल्याला एक एक सेंटीमीटरचे चौरस तयार करणं गरजेचं आहे कारण ही पूर्ण चौरसाची आकृती आहे जर बाहेरच्या बाजूला असतं तर आपण त्याला सोडून दिलं असतं म्हणजे यापूर्वीची आकृती जी होती ती बंदिस्त आकृतीचाच फक्त विचार केला इकडच्या बाजूने मोकळी जागा होती त्याचा आपण विचार केला नव्हता परंतु ही बंदिस्त आकृती असल्यामुळे आतल्या भागाचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे तर शोधू या क्षेत्रफळ किती आहे तर आडवे चार चौरस चा आहेत आणि उभे चार चौरस चा आहेत म्हणजेच हा पूर्ण चौरस आहे मोठा चार गुनिले चार सोळा चौरस आहेत म्हणजे सोळा चौरस सेमी हे या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ आहे बरोबर आहे चौथा प्रश्न इथं देखील तसाच आकार दिलेला आहे आणि काही भाग रिकामा ठेवलेला आहे आणि नेमकं त्याच क्षेत्रफळ विचारलेलं आहे रेखांकित भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील असं विचारलेलं आहे तर अतिशय सोपं आहे जोडून आपण बघितलं तरी चालेल तुमच्या लक्षात येईल सहजच उभे तीन आणि आडवे दोन म्हणजेच तीन गुणिले दोन सहा एक दोन तीन चार पाच सहा एकूण सहा चौरस त्या रेखांकित भागामध्ये बसतील बरोबर आहे धन्यवाद